नमस्कार मित्रांनो, आज आपण नांदेड ते मिरकेलपर्यंत जर्नी करणार आहोत आणि या जर्नीमध्ये आपण इलेक्ट्रिफिकेशनविषयी माहिती घेणार आहोत. चला तर व्हिडिओची सुरुवात करूया. मित्रांनो, काही दिवसापूर्वी मालटेकडी ते मिरखेल दरम्यान WAP 7 या विद्युत इंजिनाची गाडी धावण्यात आली. या मार्गावर या गाडीसोबत CRS चाचणी करण्यात आली. चला तर जाणून घेऊया कसा आहे हा रूट. सध्या आपली गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर उभी आहे व आज आपण हा प्रवास KSR बंगळुरू एक्सप्रेस या गाडीने करणार आहोत. ही गाडी सकाळी 6:30 सुमारास नांदेड येथून निघते. आजची खास गोष्ट अशी की या प्रवासात तुम्हाला भर उन्हाळ्यात मान्सूनची फिलिंग येणार आहे, तर व्हिडिओला पूर्ण पहा. आपली गाडी ही आता हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून निघत आहे आणि तुम्ही वर OHRU पाहू शकता की इन्सुलेटर, स्टे ट्यूब, ब्रिकेट ट्यूब, रजिस्टर आर्म आणि स्टेडी ट्यूब अशा सर्व OHRU मधी असणाऱ्या गोष्टीचे काम पूर्ण झालेले दिसत आहे. यामध्ये कॉन्टॅक्ट वायर आणि कॅटरनेरी वायर सुद्धा लावण्यात आले आहे. तर आता आपली ट्रेन नांदेड पासून निघाली आणि आता वानेगावच्या दिशेने जात आहे. तर या सेक्शन मधील विद्युतीकरण पुढील प्रमाणे आहे, ते तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता. आता आपली ट्रेन वानेगाव स्टेशनला स्कीप करत आहे. तुम्ही इथे पाहू शकता की स्टेशनवर सुद्धा खांबे आणि OHRU चे काम पूर्ण झालेले दिसत आहे. आता आपली ट्रेन ही लिंबगाव स्टेशनला स्कीप करत आहे. या स्टेशनवर सुद्धा खांबांवर वार्निंग प्लेट लावले गेले आहे आणि OHRU काम सुद्धा पूर्ण झालेले दिसत आहे. Thank you.
आता आपली ट्रेन ही चुडावा स्टेशन वर आली आहे. इथे 2-3 मिनिटांचा हॉल्ट घे, येथून निघेल. बाकी पाऊस चालू आहे म्हणून स्टेशनवर जास्त कोणीही दिसत नाही. मित्रांनो, तुम्हाला पण पावसात रेल्वेने प्रवास करायला आवडतो का ते कमेंट करून नक्की सांगा. आपल्या ट्रेनला ग्रीन सिग्नल मिळाले आहे आणि आता आपली ट्रेन चुडावा स्थानकावरून निघलेली आहे. या रूटवर सुद्धा तुम्ही विद्युतीकरण पाहू शकता. सर्व वायरिंग आणि विविध ओएचरूचे काम झालेले दिसत आहे. व्हिडिओ मध्ये तुम्ही चुडावा ते पूर्णा दरम्यानच्या रूटवर विद्युतीकरण पाहू शकता. आपली ट्रेन ही आता पूर्णा जंक्शन वर येत आहे. खरे म्हणजे पूर्णा जंक्शनचे पूर्ण विद्युतीकरण झालेले आहे व या रूट वर ट्रेन सुद्धा धावत आहे असे दिसून आले आहे. तर आपली ट्रेन आता पूर्णा जंक्शन वर आली आहे आणि तुम्ही जर पूर्णाचे रहिवासी असाल तर कमेंट मध्ये नक्की कळवा. या स्टेशन वर प्लॅटफॉर्म डेव्हलपमेंटचे काम जोरात चालू असताना दिसत आहे. जसे की शेड उभारणी व त्यासाठी लागणारे खांबे इत्यादी गोष्टी स्टेशनवर दिसत आहे. तर आपल्या ट्रेनचा इथे हॉल्ट आहे व त्यानंतर ट्रेन इथून निघेल. गाडीला हिरवा झेंडा दाखविण्यात येत आहे आणि आपली गाडी पूर्णा जंक्शन वरून निघलेली आहे.
तर आता आपली गाडी मिरखेल स्टेशनला स्किप करत आहे. आपली ट्रेन आता पिंगळी स्टेशनला हळूहळू स्किप करत आहे आणि यानंतर आता आपला पुढचा स्टॉप परभणी जंक्शन राहणार आहे. चला तर ट्रेन ही परभणी जंक्शन वर आली आहे. जर कोणी परभणीचे असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, ही होती हुजूर साहिब नांदेड ते मिरखेल आणि परभणी पर्यंतची रेल्वे जर्नी आणि विद्युतीकरण अपडेट. कसा वाटला हा नवीन व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.